नमस्कार सुवर्णास कुक अँड बेक रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण अजिबात कणू न होणारी कमी साहित्यात बनणारी गावरान पद्धतीची कारल्याची भाजी बघणार आहोत तर त्यासाठी साहित्य आपल्याला लागणार आहे चार कारले मी स्वच्छ धुवून कापून त्यातल्या बिया काढून घेतल्या व त्याचे असे छोटे तुकडे करून घेतले आणि हे तुकडे मी मिठाच्या पाण्यामध्ये पंधरा वीस मिनटं ठेवलेले आहेत आणि इतर साहित्यामध्ये आपल्याला लागणार आहे हिंग चिमुडवर सहा सात लसणाच्या पाकळ्या ठेचून दीड चमचा तिखट घेतलेला आहे एक छोटी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूड घेतलेला आहे एक छोटा चमचा मीठ आणि मोहरी आणि जिरं एक एक छोटा चमचा घेतलेला आहे हळद एक चमचा गुळ एक छोटा तुकडा घेतलेला आहे गुळाऐवजी साखरसुद्धा तुम्ही वापरू शकता आणि याच्या व्यतिरिक्त आपल्याला तेल फोडणीसाठी लागणार आहे तर आपण भाजी बनवायला घेऊया इथे मी दोन मोठे चमचे तेल घालते तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यामध्ये आता आपण जिर्याणी मोहरी टाकलेली आहे थोडीशी तडतडू द्यायची आहे पाव चमचा हिंगो टाकलेला आहे ठेचलेला लसूण टाकायचा आहे हळद टाकायची आहे तिखट टाकलेलं आहे मी इथं दीड चमचा टाकलेला आहे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि या कारल्यामधील जे पाणी होतं ते मी टाक काढून टाकलेलं आहे आणि कारल्याचे तुकडे तेलावर मी टाकलेले आहेत आणि आता याला मिक्स करून घेऊया आपण मिक्स झालेलं आहे आता यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे गुळाचा तुकडा टाकायचा आहे आणि पाणी घालायचं आहे हे सर्व एकदा मिक्स करून घेऊया शेंगदाण्याचं कूट या भाजीला थोडंसं जास्त लागतं गुळाऐवजी तुम्ही साखर वापरली तरी चालेल किंवा दोन्ही थोडं थोडं वापरलं तरी चालेल आता याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि एक आठ ते नऊ मिनटं चांगलं शिजू द्यायचं आहे मध्ये चेक करायचं आहे पाणी संपण्याची शक्यता असते तर मी एक सहा मिनटांना उघडून पाहिलेलं आहे थोडंसं आपण मिक्स करून घेऊया आणि परत एकदा आपण झाकण ठेवून याला शिजू द्यायचं आहे आणि एक तीन चार मिनटं आपण याला शिजू देऊया तीन चार मिनटांनी मी झाकण काढलेलं आहे एकदा ढवळून घेऊन आपण भाजी शिजलेली आहे का ते चेक करून घेऊया खूप छान मस्त रसरशीत तशी आपली भाजी दिसते चेक करूया आपण कारले आपली शिजली आहेत का खूप छान सॉफ्ट झालेले आहेत कारले आपली शिजलेली आहेत आणि आता गॅस मी बंद करते एकदा ढळून घेऊया आणि खूप छान आपली भाजी आताही तयार आहे मी ही काढून घेते ही बघा खूप मस्त छान रसरशीत तशी आपली कारल्याची भाजी तयार आहे मी ती सर्व करून घेते ही बघा अतिशय टेस्टी व सुंदर अशी आपली भाजी तयार आहे चपाती भाकरी भातावर कशावरही छान लागते अजिबात कडू होत नाही नक्की करून पहा आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा खूप छान मस्त अशी ही काल्याची भाजी आपली तयार आहे खूप मस्त दिसते नक्की करून पहा ही भाजी धन्यवाद